मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हॅपी बर्थडे व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत तर मित्रांनो प्रकारे मी इथे तुम्हाला व्हिडिओचा डेमो दाखवला आहे डेमोमध्ये प्रकारे मी व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे तर अशी व्हिडिओ एडिटिंग मी तुम्हाला आज कायन मास्टर या ॲप्लिकेशनमधून शिकवणार आहे आणि असे व्हिडिओ एडिट करण्यासाठी जे मटेरियल मी वापरले आहे त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल डायरेक्ट डाउनलोड करू शकता जर मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा कारण मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो तिथून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये डाउन डाउनलोड करून व्हिडिओ एडिटिंग करू शकता तसेच मित्रांनो मी ते डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये डायरेक्ट करू शकता कारण मित्रांनो मी मटेरियलला कोणताही पासवर्डला लावलेला नसतो तिथून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये डायरेक्ट डाउनलोड करू शकता जर मित्रांनो तुम्हाला इथून डिस्क्रिप्शनमधून जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्याचा प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तो मित्रांनो माझ्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठे ए डब्ल्यू तुम्हाला की स्क्रीनवर सुद्धा पायामेस असेल जर मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा कारण मी मला जे व्हिडिओचा डेमो दाखवत असतो तर ते डेमो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो जर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल फोटो एडिटिंग शिकायचे असेल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका झालं तर मित्रांनो आपण हॅपी बर्थडे व्हिडिओ एडिटिंगला लगेच इथे सुरुवात करूया पहिले मित्रांनो आपला मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे कायम मास्टर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळेल तर आपल्याला इथे प्लस ऑप्शन पाय मिळत आहे या प्लस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर नऊ पॉईंट सोळा हा ऋषू सेलेक्ट करायचा आहे हा ऋषू सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे एक बॅकग्राऊंड घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व मटेरियल डायरेक्ट डाऊनलोड करून घ्यायचे आहे सर्व मटेरियल डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड पाहाय मिळत हे बॅकग्राऊंड आपल्याला इथे घ्यायचं आहे हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर याची आहे ते ड्युरेशन आपल्याला इथे वाढून घ्यायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला जेवढे मी ते सॉंग दिलेले आहेत ते स्वनानुसार आपल्याला हे ड्युरेशन वाढून घ्यायचे तर मित्रांनो सिंपल मी ते तीस सेकंद ठेवतो तर बाकी मी ते तीस सेकंद तिथे ठेवतात ते अशा प्रकारे मी तीस सेकंद इथे ठेवलेलं आहे त्यानंतर स्टार्ट फोन लावायचा आहे स्टार्टफोन लावल्यानंतर आपल्याला लेअरवर द्यायचे आहे मेडिवर द्यायचे आहे आणि इथे मी एक फोटो सॉरी मित्रांनो फोटो इरेज करून घेतलेला आहे तर मित्रांनो ते फोटो बघायचं मी अशा प्रकारे हे इरेज करून घेतलेला आहे तर मित्रांनो हे फोटो इरेज कसे करायचे मी ते डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहा ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा फोटो इथे पी एन जी कसा करायचा आहे हे कळेल तर मित्रांनो ते पी एन जी केल्यानंतर सिम्पल आपल्याला काय करायचं आहे इथे क्रॉपिंग ऑप्शन पाहायला मिळतं तर क्रॉपिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ते मास्क ऑप्शन प्रमाणे हे अनॅबल करायचं आहे आणि सेपवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे गोल ऑप्शन पाहायला मिळतं तर गोल बॉक्स त्यावर क्लिक करायचं आहे आणि बरोबर टिकमार्क करायचं आहे नंतर परत फोटोवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला क्रॉपिंगवर क्लिक क्लिक करायचं आहे आणि ते फेदर ऑप्शन पाहायला मिळतं हे फेदर आपल्याला थोडी इथे ऑन करून घ्यायच्यात बाकी मी अशा प्रकारे फेदर इथे ऑन करून घेतलेले आहे आणि बरोबर टिक मार्क करायचे आहे तर मित्रांनो असे फेदर आपल्याला वाढून घ्यायचे आहे आणि हा जो फोटो आहे हे फोटोची लेअर सुद्धा आपल्याला पूर्ण व्हिडिओवर अशा प्रकारे इथे वाढून घ्यायचे म्हणजे तीस सेकंदावर ओळून घ्यायचा आहे त्यानंतर जो हा फोटो आहे तो फोटो इथे व्यवस्थित सेट करायचा आहे बाकी अशा प्रकारे व्यवस्थित सेट करताय तर मित्रांनो फोटो थोडा आपल्याला या साईटला इथे असं सेट करायचा आहे बाकी मी असं सेट करताय थोडा तुम्ही फोटो कमी सुद्धा घेऊ शकता तर बाकी अशा प्रकारे इथे घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित सेट करायचा आहे सेट केल्यानंतर सिंपल आपल्याला इथे खाली एक ऑप्शन फॉर्म अल्फा म्हणून तर या अल्फावर क्लिकायचा आहे आणि थोडे अल्फा आपल्याला कमी करायचे बाकी मी अशा प्रकारे इथे थोडे कमी केलेले आहे कमी केलेलं म्हणजे आपण इथे पासष्टवर ठेवले आहे पासष्ट टक्के आणि बरोबर टिक मार्क करायचे आहे त्यानंतर लेअरवर जायचं आहे मेडवर जायचं आहे आणि मी दुसरा फोटो इरेज केलेला आहे तर मित्रांनो ते फोटो मी इथे घेत आहे तर बाकी अशा प्रकारे मी हा फोटो इथे घेतलेला आहे हा फोटो आपला सिम्पल अशा प्रकारे इथे खाली सेव्ह करायचा म्हणजे ते व्यवस्थित सेट करायचा आहे बाकी मी इथे सेट केलेला आहे तर हा सेट केल्यानंतर याचे जे लेअर आहे ते पूर्ण व्हिडिओवर अशा प्रकारे इथे लावून घ्यायचे आहे तर हे लावून घेतल्यानंतर सिंपल आपल्याला इथे काय करायचे मी तुम्हाला एक पीएंज सॉरी मित्रांनो एक बॉर्डर दिलेले आहे तर मित्रांनो ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची घ्यायच्या मित्रांनो त्यासाठी आपल्याला लेअरवर द्यायचं आहे मेडेवर द्यायचं आहे आणि मी तुम्हाला ती बॉर्डर दिलेली आहे तर मित्रांनो ती बॉर्डर आपल्याला ॲड करून घ्यायची आहे बाकी ही बॉर्डर आहे ती बॉर्डर आपल्याला इथे फुल स्क्रीन करून घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं बॉर्डरवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे इथे फुल स्क्रीन करायचे म्हणजे ते बोटाने लावायचे जर मित्रांनो फुल स्क्रीन किती व्यवस्थित लागणार नाही तर प्रकारे इथे ही लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी लावलेले लावल्यानंतर याची लेअर आहे तर पूर्ण व्हिडिओवर आपल्याला अशा प्रकारे हे लावून घ्यायचे आहे आणि आपली जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचा आपला कलर चेंज करायचा आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला ते बॉर्डरवर क्लिक करायचं आहे तर बॉर्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे ॲडजस्टमेंट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे आणि पहिले तुम्हाला ब्रॅकिंग्स ऑप्शन पाहायला आहे ते ब्रॅकनिंग्स फुल करून टाकायचे आणि बरोबर टिक टिकमार करायची आहे तर बाकी अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे आपली बॉर्डर इथे पूर्णपणे इथे आलेली आहे ते आल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला लेअरवर जायचं आहे मेडवर जायचे आहे आणि मी तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे तर मित्रांनो ती इफेक्ट व्हिडिओ आपल्याला इथे घ्यायचा आहे तर बघा की अशा प्रकारे तुम्हाला ते इफेक्ट व्हिडिओ पाहायला मिळेल तर हा इफेक्ट व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचा आहे असा इथे रोटेट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे बघा की अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपल्याला फुस स्क्रिंग करायचा त्यासाठी कैशची साईडला एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ऑपच्या पुढच्या ऑप्शनवर क्लिक करायच्या फुल क्लिक करून घ्यायचे आहे तर बघा की अशा प्रकारे इथे केलेलं आहे पण मित्रांनो फुल स्क्रीन केल्यानंतर व्यवस्थित आलेलं नाही त्यासाठी मित्रांनो आपलं उल्लीवर क्लिक करायचं आहे आणि आपला इथे ऑफवर क्लिक करून घ्यायचं म्हणजे आपलं व्यवस्थित करून क्लिक करून घ्यायचं आहे आणि असा जो आहे तर आपल्याला दोन बोटांनी अशा व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा बाकी मी ते सेट केलेलं आहे तर अशा प्रकारे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे खाली बिल्डिंग ऑप्शन फॉर्म मिळतं त्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे बिल्डिंग ऑप्शन पाहतं त्यावर क्लिक करायचं आणि खाली स्क्रीन ऑप्शन पाहायला यावर क्लिक करून ते स्क्रीन करून घ्यायची आहे तर की अशा प्रकारे आपल्याला इथे पाय मिळत आहे की अशा प्रकारे इथे आलेलं आहे तर मित्रांनो हे आपले लेअर इथपर्यंतच आलेली आहे एकोणीस सेंदापर्यंत सॉरी मित्रांनो वीस सेकंदापर्यंत आलेली आहे तर मित्रांनो हे आपण वडू सुद्धाच घेऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला काय करायचे डुप्लिकेट करायचे आहे ते मित्रांनो आपल्या लेअर क्लिक करायचे ते तीन डॉट पाहत त्यावर क्लिक करायच्या आणि डुप्लिकेट ऑप्शन जे इफेक्ट दिलेला आहे ते मी ते डुप्लिकेट कसं तयार करता हे मी तुम्हाला सांगितलं ते डुप्लिकेट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे कारण मित्रांनो मी डुप्लिकेट तयार कर प्रयत्न केला पण मित्रांनो जे मी स्क्रीन रेकॉर्ड करत आहे ते स्क्रीन रेकॉर्ड डायरेक्ट आपण डुप्लिकेट तयार केल्यानंतर डायरेक्ट बंद पडत आहे त्यामुळे मित्रांनो मी डुप्लिकेट तयार करत नाही तर तुम्ही डुप्लिकेट तयार करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हे सेट केल्यानंतर मित्रांनो स्टार्ट पॉईंट लायचं आहे स्टार्ट पॉईंट आल्यानंतर आपला जो समोरचा फोटो आहे त्या फोटोवरच्या लेअरवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तीन डॉटवर क्लिक आहे आणि बिंग टू फ्रंट हे ऑप्शन पाय म्हणजे डुप्लिकेटच्या खाली त्यावर क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा की मी अशा प्रकारे सेट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जी लेअर पाय मिळत आहे ती लेअरसुद्धा सुद्धा आपल्याला ते वरती घ्यायचे आहे पण मित्रांनो त्या अगोदर मी तुम्हाला मी एका हॅपी बर्थडेचे पेंज दिलेले आहे ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे त्यासाठी लेअरवर द्यायचं आहे मेळेवर जायचे आहे आणि मी तुम्हाला ती दिलेली आहे मित्रांनो ते आपल्याला हॅपी बर्थडे अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल ते आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर रोटेट आपल्याला अशा प्रकारे इथे रोटेट करायचे आहे आणि रोटेट केल्यानंतर सिंपल मित्रांनो फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बा की इथे फुल करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला फुल करायचे आहे आणि आपल्याला या साईडला इथे लावून घ्यायचं आहे बघा की मी या साईडला इथे लावून घेत आहे तर अशा प्रकारे इथे लावायचे आहेत सॉरी सॉरी मित्रांनो आपल्या काय जी लेअर आहे ते लेअरच्या थोडी अशा प्रकारे इथे लवून घ्यायचे आहे लावून घेतल्यानंतर सिम्पल याची जी लेअर आहे ते पूर्ण व्हिडिओवर आपल्याला इथे लवून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ लवून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट पण लिहायचा आहे लेअरवर द्यायचे आहे आणि टेक्स्ट ऑप्शन पाहिलं त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथे हॅपी बर्थडे आपल्याला टाकायचे आहेत बाकी मी ते हॅपी बर्थडे इथे टाकत आहेत बाकी आपण इथे अशा प्रकारे इथे हॅप्पी बर्थडे टाकूया सॉरी मित्रांनो आपल्याला हॅप्पी बर्थडे टाकायचे बाकी अशा प्रकारे हॅप्पी बड्डे असे टाकायचे आहे तर मित्रांनो सिंपल आपल्याला अशा प्रकारे लिहवेळेस तिथे हॅपी बर्थडे टाकायचे बा की अशा प्रकारे आपल्याला हॅपी बर्थडे इथे टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो सिंपल आपल्याला काय जिथे फास्टमध्ये लेवे आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर असं स्पेस द्यायचा आहे परत इथे हॅप्पी बर्थडे टाकायचे आहे तर मित्रांनो फास्टमध्ये मी ते हॅपी बर्थडे लेस इथे लिहून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे हॅपी बर्थडे लिहून घ्यायचे आहे आणि बरोबर म्हणजे ओके क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला ते डबल ए ऑप्शन पाहा मिळतं त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कोणत्याही स्टाईलमध्ये ते घ्यायचे असेल तर मित्रांनो तुम्हाला ते फोटो पाहायला या फोनवर आपल्याला ते क्लिक करायचे त्यासाठी आपल्याला

खाली तुम्हाला इथे शॅडो ऑप्शन पाहायला मिळत त्यावर हो, क्लिक करायचं आणि शॅडोसुद्धा आपल्याला अनेबल करायचं आहे आणि शॅडो अनेबल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे कलरचे ऑप्शन पाहायला मिळतं तर मित्रांनो या कलरच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे अनेबलच्या खाली आणि आपला कलर कोणताही इथे देऊन घ्यायचा बघा की मी ते लाल कलर इथे दिलेलं आहे आणि बरोबर टिकमार्क केलेलं आहे त्यानंतर ही आपल्याला खाली डिस्टन्स ऑप्शन पाहायला मिळते डिस्टन्स आपल्याला व्यवस्थित थोडे वाढून घ्यायचं आहे आणि बरोबर टिक टिकमार आहे त्यानंतर परत आपल्याला हॅपी बर्थडे यावर क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला इथे ग्लो ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचं आणि ग्लोवर आपल्याला व्यवस्थित क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर हे ग्लो आपल्याला थोडी इथे स्पीड ऑप्शन प्रामाणे तर यावर क्लिक करून थोडी आपल्याला वाढून घ्यायची आणि बरोबर टिकमार करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे हॅपी बर्थडे ऑप्शन प्रामाणे परत मित्रांनो या लेवर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला बॅकग्राऊंड ऑप्शन प्रमाणे बॅकग्राऊंड कलर त्यावर क्लिक करायचा आहे आणि बॅकग्राऊंड आपल्याला इथे एनेबल करून घ्यायचा आहे आणि हा जो कलर आहे तो मित्रांनो कलर आपल्याला ब्लॅक घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे बॅकग्राऊंड ऑप्शन पहामुळे तर मित्रांनो बॅकग्राऊंड आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंड इथे घ्यायचं आहे मी ब्लॅक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे तर हे घेतल्यानंतर बरोबर टिक मार्क करायचं आहे त्यानंतर आपल्या हॅपी बर्थडेवर क्लिक करायचं म्हणजे लेअरवर क्लिक आहे आणि लेअर पूर्ण व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे इथे लावून घ्यायचे आहे तर बघ मी प्रकारे लावून घेतलेली आहे त्यानंतर आपण स्टार्ट पण लिहायचं आहे आणि ही लेअर आपल्याला व्यवस्थित घुमून घ्यायची आहे तर मित्रांनो ती घुमवायची कशीच बघ की आपल्याला थोडी आपली लेअर अशा प्रकारे इकडे घ्यायची आहे तर मित्रांनो लेअर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो लेअर जास्त लेअर सेट करण्यासाठी जास्त टाईम लागतो त्यामुळे मित्रांनो व्यवस्थित सेट करून घ्या तर मित्रांनो सेट कशी करायची मी तुम्हाला इथे सांगतो बाय की अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी ते करत आहे हॅपी बर्थडे व्यवस्थित सेट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला हॅपी बर्थडेच्या लेअरवर क्लिक करायचे आहे त्यानंतर डिलीटेवरचे एक ऑप्शन पाहाय मिळत आहे की त्यावर क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला हे जी लेअर आहे ते लेअरचे शेवट पॉईंट लिहायचं आहे शेवट पॉईंटला आल्यानंतर मित्रांनो ही जी लेअर आहे आपल्याला वरच्या साईडला अशा प्रकारे ते ओढून घ्यायचं आहे वा मी अशा प्रकारे ते ओढून घेत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ते ओढून घ्यायचं आहे पण मित्रांनो हे जी नाव आहे ते व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे ते पाहाय मिळते इथपर्यंत आपल्याला ते अशा प्रकारे ते ओढून घ्यायचे आहे तर ओढल्यानंतर सिंपल आपल्याला इथे भरपूर ऑप्शन पाहाय मिळतं त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट पॉईंट लिहायचं आहे स्टार्टफॉर्मला आल्यानंतर मित्रांनो ती तुम्हाला लेअर दिलेली आहे मित्रांनो पेन्जी मी तो बॉर्डर दिलेली आहे तर मित्रांनो ती बॉर्डर आपल्याला बॅक साईडला गेलेली आहे तर मित्रांनो आपल्याला फ्रंट साइडला घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या लेअरवर क्लिक करायचं आहे पेनजवर आणि ते तीन डॉट पाय मिळतात त्या तीन डॉटवर क्लिक करायच्या आणि ब्रिंक टू फ्रंट ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करायच्या त्यानंतर मित्रांनो बघा की आपला व्हिडिओ अशा प्रकार आपल्याला एक्सपोर्ट झालेला आहे इथे पाय मिळत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एक टॅम्पलेट दिलेले आहे तर मित्रांनो ते टॅम्प्लेट आपल्याला घ्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला ते लेअर जायचे आहे मेडर जायचं आहे आणि जे टॅम्पलेट मी तुम्हाला दिलेले आहे ते टॅप्लेट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं बघा की अशा प्रकार तुम्हाला ते टॅम्पलेट पाहाय मिळेल तर टॅम्पलेट आपल्याला फुल स्क्रीन करायचे त्यासाठी मित्रांनो आपल्याला कैसेची समोर एक ऑप्शन पाय मिळेल तेव्हा क्लिक करायचे आहे आणि ऑप्चरपूरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि इथे बरोबर टिक मार्क करायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला त्या टॅम्पलेटच्या लेअरवर क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला बिल्डिंग ऑप्शन पाय मिळेल ते बिल्डिंगवर क्लिक करायचे आहे आणि खाली स्क्रीन ऑप्शन पाय मिळेल ते स्क्रीनवर क्लिक करून बरोबर टिक मार्क करायचं आहे नंतर मित्रांनो ही लेअर पूर्ण व्हिडिओवर आली आहे किंवा नाही ते व्यवस्थित पोहोन घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण व्हिडिओवर आलेली आहे नंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक मी सॉंग दिलेलं आहे तर मित्रांनो ते सॉंग आपल्याला ॲड करायचा आहे त्यासाठी आपलं स्टार्ट आहे ॲडिओवर जायचं यासाठी ऑडिओ बाहेर मिळाले त्यावर जायचे आहे आणि मी तुम्हाला ते सॉन्ग दिलेलं आहे तर मित्रांनो ते सॉन्ग आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहेत बघ की अशा प्रकारे मी तुम्हाला ते सॉन्ग दिलेले आहे ते सॉन्ग आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे सॉन्ग ॲड केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला हे सॉन्ग कुठपर्यंत आहे हे ते पोहून घ्यायचं आहे आणि जर तुमचं सॉन्ग इथे जास्त मोठं असेल तर मित्रांनो थोडी लेअर आपल्याला वाढवून घ्यायची आहे नसेल तर मित्रांनो इथे व्यवस्थित सेट करायचं तर हे ती सेकंदाची लेअर आहे ती व्यवस्थित सेट झालेली आहे तर मित्रांनो बघा की किती भारी आपला जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्याला नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल आणि फोटो एडिटिंग शिकायची असेल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल तर मित्रांनो आपल्यावरती एक आप शेअर ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करून हा एक्सपोर्ट करायचा आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे मी नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो तर मित्रांनो अशी नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की